आज आपण सजीवाची विविधता व वर्गीकरण या पाठाचा अभ्यास करणार आहोत. या पाठातून आपण वनस्पतीचे वर्गीकरण, प्राण्यांचे वर्गीकरण या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. तर चला मग बघूया सजीवाची विविधता आणि वर्गीकरण. आज आपण वनस्पतीचे वर्गीकरण हा घटक पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहितीच असेल आपल्या सभोवताली अनेक प्रकारच्या वनस्पती आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामध्ये काही वनस्पती या गवतासारख्या असतात, काही वनस्पती या अतिशय उंच असतात, काही वनस्पती या पाण्यामध्ये वाढतात, तर काही वनस्पती या पाण्याखाली असतात. त्यातल्या त्यात वनस्पतींमध्ये अनेक प्रकारची विविधता आपल्याला पाहावयास मिळते. त्यामध्ये काही वनस्पतींचं खोड हे अतिशय टणक असतं, काही वनस्पती या वेली स्वरूपातल्या आहेत. त्यातल्या त्यात वनस्पतींमध्ये सुद्धा विविध प्रकार आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये जरी गहू असला तरी गव्हाचे अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळतात, जरी आंबे असले तरी आंब्यांचे विविध प्रकार आपल्याला बघायला मिळतात. तर चला आपण वनस्पतीचे वर्गीकरण काय आहे ते बघूया. आज आपण वनस्पतींचे काही महत्वाचे प्रकार पाहणार आहोत. त्यामध्ये तीन प्रकार महत्वाचे आहेत. एक म्हणजे स्वयंपोषी वनस्पती, दुसरी परपोषी वनस्पती आणि तिसरी कीटकभक्षी वनस्पती. बघूया स्वयंपोषी वनस्पती म्हणजे काय. जे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्या वनस्पतींना स्वयंपोषी वनस्पती असं थोडक्यात म्हणतात. त्यामध्ये उदाहरणार्थ जास्वंद, कन्हेर आणि डाळिंब ह्या ज्या काही वनस्पती आहेत या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रकार आहे परपोषी. परपोषी म्हणजे काय, तर अन्नासाठी या वनस्पती दुसऱ्याचा उपयोग करून घेतात त्या वनस्पतींना परपोषी असं थोडक्यामध्ये म्हणतात. त्यामध्ये सर्वात महत्वाचं परपोषी म्हणजेच अमरवेल आणि बाणगुळ या ज्या काही वनस्पती आहेत या अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात. त्यानंतर मित्रांनो तिसरा प्रकार आहे कीटकभक्षी वनस्पती. उदाहरणार्थ घटपर्णी ही जी वनस्पती आहे ही कीटकभक्षी वनस्पती आहे. तर अशा पद्धतीने वनस्पतीच्या पोषणाचे तीन प्रकार पडतात.